भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चितळ जखमी झाल्याची घटना येवला तालुक्यातील रेंडाळे गावात घडली आहे. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये वनविभाग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांची संख्या असून नेहमीच अन्न पाण्याकरता हे भटकंती करत असतात. मात्र या परिसरातील रेंडाळे गावातील बारगळ वस्तीवर चितळ पाणी पित असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असता त्वरित स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत चितळाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. मात्र चितळ गंभीररित्या जखमी झाले असता येथील वन्यजीव प्रेमी प्रवीण आहेर यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. तब्बल काही काळानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र चारचाकी वाहन न आणल्यानं स्थानिक ग्रामस्थांशी खासगी वाहनाद्वारे या जखमी चितळास वन विभागाच्या स्वाधीन केले असून त्यावर पशुवैद्यकीयांच्या सहाय्यानं उपचार करण्यात येत असून त्याला परत त्याच्या अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. बातमीपत्र ब्युरो रिपोर्ट. आज रेंडाळे या ठिकाणी सांबर या प्राण्यावर कुत्र्यांचा हल्ला, ते गंभीररित्या जखमी झालेले आहे. या ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी स्वतंत्र डॉक्टर व्यवस्थेची मागणी केली असतानाही कुठल्याही प्रकारे स्वतंत्र वैद्यकीय पशु सेवा या प्राण्यांना उपलब्ध झालेली नाही. आजच्या घटनेमध्ये सांबरावर झालेला हल्ला हा अत्यंत गंभीर असून त्याच्या पाठीमागचे पूर्ण मांसाचे गोळे कुत्र्यांनी तोडलेले आहे.